बैलाला आराम आहे पण. हो आराम केला बैलाने. तर बघा हे बैल मित्र आपल्या नांगराचे बैल आहेत, पण ह्यावर्षी पप्पू दादा मित्र नांगर नाही, बैलाचं नांगर नाही यावर्षी, कारण त्याच्या पाया लागल्या, त्यामुळे मित्रांनो ह्यावर्षी तो नांगर धरू शकत नाही. आणि नांगरी पण आपल्या गावात कोण नाही जास्त करून, म्हणजे मित्रांनो मशीनने मित्रांनो नांगर करणार आहे. तर ती नांगर किती चालू आहे, पण आता मी गेलेलो चिकन आणण्यासाठी, त्यामुळे थोडा लेट झाला. आता दावा भात लिहून येतात, आता पण चाललो आहे भात लावायला. आता तोपर्यंत चिकन आपलं ते रेडी होतं आहे की बघा कशी पांढरी फिट फिटीट. हे तर चला मित्र आता पण जाऊया भात लावायला. नमस्कार मित्रांनो, कसे आहात, मजेत ना? मी रोशन गोगावले पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज आपल्या गावामध्ये पुन्हा एकदा आज पप्पूदाच्या मित्रांनो भात लावणी आहे. तर मागच्या वेळेस आपण मित्रांनो कातलावांच्या घरात आणि बाबूजाच्या घरात मित्र आपण भात लावायला गेलेलो. आज पप्पूदाचं भात लावणी म्हणजे आज मालवणी आहे, म्हणजे आज पप्पूदाला आजची भात लावणी गावामध्ये आमच्या आज मालवणी आहे त्याच्या घरात, त्यासाठी चिकन आणायला गेलेलो. तर चला आता सर्वजण भात लावतात, तिकडे जाऊया. होय या तुला पाणी बाजू नाकात असेल बस एक गोट बस झाला. बोलणार होतो मला बोलणार होतो मी, पण हाऊन दे म्हणला कशाला उगाच काय पण काढला तो बापायला माणसाला पाणी पाजतो तू पाणाल तो काय पितोय बघ तुला जिथे पाणी पाजलं मी आज. आता पावसाने पण सुरुवात केली आणि बघा मित्रांनो हा तोंडा मित्र नांगराचा आहे, वरती तोंडा लावला, हा एक तोंडा लावायचा होता आणि खालचे मित्र तीन तोंडे तिकडे लावून झाले. तोपर्यंत आपण गेलेलो असतो चिकन आणण्यासाठी, त्या आणि आता मित्रांनो वाजले 2:30 वाजलेत. तर आता सर्व आता जेवायला चाललेत. तर चला आता काय रानामध्ये जेवण नाही आणणार घरी जाऊन जेवणार. तर घरी जवळच आहे त्यामुळे मित्रांनो घरी जाऊन जेवणार आहेत घरी जाऊन. तर मित्रांनो आता मस्तपैकी जेवलं आहे, आता मस्तपैकी चिकन मटन चिकन आणि भात आणि चिकनाचा रस्सा मस्तपैकी जेवलोय आणि आता परत चाललोय जिरवायला. तर गावाला मित्रांनो असंच असतं, दाबून काम करायचं आणि दाबून जेवायचं आणि पुन्हा परत दाबून काम करायचं. तर गावाने मित्रांनो हीच मजा असते, सर्व लोक मस्तपैकी जेवले आहेत. आता पुन्हा नांगर धरलं आहे, नांगर मित्रांनो आपलं मसनीवरचे नांगर आहे, तर त्याच्यावरचं मित्रांनो आज नांगर आहे पप्पूदाकडे. पप्पूदाकडे कधी पण मित्रांनो जेव्हा पण शेती करतो तेव्हा तो त्याच्या बैलाचा नांगर असतो, पण ह्यावेळेस मी त्याचा पाया लागले नाही, त्यामुळे मित्रांनो त्याचा बैलाचा नांगर नाही. तर चला आता परत भात लावून सुरुवात होतो, तिकडे भात लावत आलो जेवलं आता, तर पुन्हा आता नांगर झालं, आता थोड्या वेळानंतर भात लावून सुरुवात करू. आता चला चिकळ होते, जोपर्यंत चिकळ होते तोपर्यंत जरा आराम करू. चला प्रत्येक कोकण करायची मित्रांनो एक अपेक्षा असते, ते म्हणजे मित्रांनो एक डायलॉग आपला एका व्हिडिओ बघितली मी, ती खूप आवडली मला. तर ते असं म्हणतात की नको पांडुरंग मला सोन्या चांदीचं दान रे, नको पांडुरंग मला सोन्या चांदीचं दान रे, फक्त भिजव देवा ते तहानलेलं रान रे, कमरेवरचा हात सोडून आभाळाला लाव तू, ढगांना थोडं हलवून भिजव माझं गाव तू, मोह नको अहंकार नको नको नवे कपडे छान, फक्त यावर्षी भरपूर पिकू दे माझ्या शेतकऱ्यांचं रान. खूप मस्त मित्रांना बोलले. तर प्रत्येक शेतकऱ्याची मित्र अशीच अपेक्षा असते, त्याला नाही सोन्याची नाही चांदीची मित्र अपेक्षा असते, बस ते जो शेती करतो जो त्याची शेती असते ती फक्त प्रत्येक मित्रांनो शेतकऱ्याला फक्त एवढीच अपेक्षा असते की आपलं हे तहानलेलं रान फक्त पाण्याने मित्रांनो भरून दे बस. अच्छा ते आपली इथं मस्त बेनते इकडे. चला आता भातला सुरुवात करू आपण, आता चिकल होईल थोड्या वेळ आणि आता भात लागतो. चला पाणी ह्यावर्षी बराच आहे, पण काय काय गावामध्ये मित्रांनो पाण्याची खूप कमतरता आहे, त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो. हा. तर मित्रांनो फायनली मित्रांनो एवढी मोठी डाळ एवढा मोठा चोंडा लावला, हा बघा ऑलमोस्ट झाला सर इथं लावून. काय हो ही आलबी
विषारी असते ना ही, आलबी उगायला सुरुवात झाली की ही आलबी वारखी ही नाही खात, ही खातात कशाला ओळखते तुम्ही ते? आता आलबी येतील ना, आता आलब्यांना सुरुवात होईल. तर मित्रांनो फायनली आता ही मोठा चोंडा लावून झाला, आता कुठला लावायचा? मग होळीची पट्टी, होळीची आज होईल, झोंबीचा चोंडा बोलतात, आपला झोंबीचा चोंडा, झोंबीवायच्या वेळेला हा झोंबीचा चोंडा, झोंबीवायच्या पहिला झोंबीवायचा. आता झोंबे होत ना कुठं? आता असतं होतं कुठं? माड लाकूर मध्ये होत, आपल्याकडे नाही, आपल्या तालुक्यात नव्हतं, आपल्याकडे नाही ना, जाऊया इथेच बघायला. मग आता झोंबे कधी? आता आता नाही ना, दिवाळीत, दिवाळीत जाऊयात आपण. दिवाळी हा आपला गावचा निसर्ग मस्तपैकी व्हिडिओ बनवते, व्हिडिओ नाही आज सुट्टी घेतली भात लावायला. चला आता भात लावून झाले, मोठा मोठा चोंडा लावून झाला, झोंबीचा चोंडा जो आमचा मित्रांनो पहिला झोंबीचा चोंडा होता तो पहिले त्या झोंब्याच्या बैलांचा, तर तो झोंबीचा चोंडा तिथं आव्हान करतो मागे, तिथं मागे आव्हान करतो, थोडंसं आवाज आहे, तुमचं छोटीशी दाढ आहे ती दाढ करतात. आणि आता वाटी मी तो नांगर धरला ट्रॅक्टरनं, तर तिकडं चिक्क झाल्यानंतर मग ती माणसं पण तिकडे येणार, जरा माणसं कमी आहेत म्हणून जरा टाईम लागते आव्हान लावणीला. ओ बाबा सर, मग सर्व आव्हान मित्रांनो आणून इथं टाकला, तिकडंच बाकीचं उरलेला इथं आणून टाकला, म्हणजे कसं तिकडचं आव्हान काढलेलं आहे तो खराब नको म्हणून मित्र तिकडं तिकडं आलं आणि इकडचं तर तिकडे जात आहे, हे दोन दिवस अगोदरच काढलेलं आहे, त्यामुळे मित्रा इथंच लवकर लावून घेते. चला इथं नांगर फिरवतात आता. तर या मित्रांनो चाय प्यायला, गरमागरम मस्त होणार, पाऊस पडतो आहे आणि आपली चाय आणि सर्व रामा शिवाय गेला होता. हातपाय धुवून झालेत, आता घरी जाऊन मस्तपैकी गरम गरम पाण्यात आंघोळ करूया. गावाला मित्रांनो हेच मजा असते, शेतामध्ये मरमर कामं करायचे, घरात जाऊन सुखाचे दोन घास खायचे, गावामध्ये मित्रांनो असंच असतं. तर हे बघा मस्तपैकी मित्रांनो सर्वांनी भात लावल्यांना, तर बघायला खूप मस्त वाटतं सर्व. चला आता घरी जाऊन मस्तपैकी आंघोळ करूया. आता चला चुलीवर पाणी तापत ठेवलं गरम, तर पानतोरण ठेवलं गरम पाण्याचं, आपलं गावाला असतं तर आपलं गावाकडचं चुली बघून माहिती, गावाकडे चुली आपल्या त्यावर दूध तापतं, तर दूध तापटवं म्हणजे दूध काढलं आहे, दूध मग अशी दूध तापटवलं आणि आपलं पानतोरं पाणी तापलं आहे गरम गरम. तर चला मित्रांनो ही व्हिडिओ तर थांबूया, व्हिडिओ कशी वाटली आपलं कमेंट बॉक्स नक्की सांगा, जे व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला पुन्हा एकदा भेटू असा एका नवीन व्हिडिओ, तुमचं गुड बाय, टेक केअर. वाटलं आता घरी घरून पाणी लागून म्हणून आपला घेऊन ठेवलं तुम्ही.